मेळगाव येथे अवैध रेती वाहतूक या संदर्भात तुम्ही तहसीलदारकडे तक्रार दिलेली आहे, तर मेळगाव येथे काही परवाना पण दिला होता, पण तुम्ही त्यांच्या विरोधात तक्रार दिली, ह्या मागचं कारण काय? मी तक्रार देण्याच्या मागचं कारण नांदेडचे आडावा पाटील म्हणून आहेत, त्यांना 247 भराची रॉयल्टी भेटली. त्यांनी रॉयल्टी भेटल्यानंतर रात्रीचं उत्खनन, रात्रीच्या गाड्या का पाठवा, रात्रभर गाड्या चालू होत्या, दिवसभर गाड्या चालू होत्या. मी तलाट्याला फोन केले, तलाटी म्हणते मी तिथं नाही. गणेश पाटील मार्ताकर म्हणतात की मी तिथं होतो, तलाटी तिथे आहे, आणि तलाटी मंडळाधिकारी तिथे असताना तुम्हाला फोन करायची काय गरज आहे मॅडम, तुम्ही तिथं स्वतः जाऊन बघा, असं त्यांनी मला उत्तर दिलं. हा प्रकार किती दिवसापासून अवैध रेती वाहतुकीचा होतो? अजूनही चालू आहे, 15 दिवसापासून अवैध रेतीचा साठा उचलून नेणं हे बऱ्याच दिवसापासून, 15 दिवसापासून आजपर्यंतही चालूच आहे. तुम्हाला राजकीय लोकांकडून ह्या लोकांना सपोर्ट भेटते असं वाटते तुम्हाला? 100%. मला तर गणेश पाटलांनी म्हणलं की जा, मी खासदारचा माणूस आहे, तर त्याला उत्तर दिले तू खासदारचा आहे तर सगळे मंत्री खासदार आमचे आहेत, जनतेला काय खासदाराने खासदार दे करते, मंत्र्यालय जनतेनेच करते, जनतेला काय वाऱ्यावर सोडणार नाही, तुझ्या एकट्याचा खासदार नाही मी, असं त्याला उत्तर दिले. अवैध उत्खनन जर न थांबल्यास तर समोर ये तुमची काय रणनीती राहणार? बऱ्याच महिला आमच्या कमिटीमधून म्हणतात की याला उत्खननवाल्याला जर आडा नाही घातलं, थांबवले नाही मॅडमनी, तर आम्ही उपोषणाचा इशारा देऊ आणि उपोषणाला मेळगाव घाटातच बसू, इथे तिथे बसून फायदा नाही. आणि सगळं हे कायद्याचं उल्लंघन करून त्यांनी पूर्ण रेतीचा भाव गगनाला नेऊन टेकवलेत. सामान्य जनता घर बांधू शकत नाही, गोरगरिबाला घरकुल आलेत, त्यांना सुद्धा एक गाडी टाकायला त्यांचे जीव मुठीत येऊ लागलेत. मग तर घरकुलवाले 2 लाखामध्ये, 2.5 लाखामध्ये घर कसे बांधतील? 50,000 रुपये एका गाडीची किंमत आहे, तर जनतेनी, सामान्य जनतेनी घरं कसं बांधावं? संबंधित अधिकारी तालुका स्तरावरील या संदर्भामध्ये संबंधित आहेत का? हो, तलाठी मंडळ